आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संविधान प्रत जाळल्याप्रकरणी आंबेडकर पक्ष संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन. भारतीय संविधानाची प्रत फाडून जाळल्याच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटना, दयावान तालीम मंडळ, भीम कायदा संघटना, भारिप बहुजन महासंघाच्या वतीने कुरुंदवाड हेरवाड रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आलं. 9 ऑगस्ट रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. भारतीय संविधानाची प्रत जाळली शिवाय संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी घोषणा दिल्या आहेत. यामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिरोळ तालुका भारिप बहुजन महासंघ भीम कायदा संघटनेने निषेध केला असून संघटनेच्या वतीने कुरुंदवाड हेरवाड रास्ता रोको केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा, तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी निवेदन मोहळ कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांना देण्यात आलं. यावेळी दिगंबर सकट, सुनील कुरुंदवाडे, नगरसेवक अनुम मदाले, रामदास मदाले आदी पदाधिकाऱ्यांसह आंबेडकरवादी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. या भारत देशाचा एक संविधान आहे, ते संविधान आहे, ते संपूर्ण आपल्या विश्वामध्ये म्हणजे जगामध्ये जेवढे देश आहेत त्या देशामध्ये सर्वत्र जास्त पवित्र आणि चांगलं संविधान असताना, सर्वात जास्त पवित्र आणि चांगलं असताना त्या संविधानाची एक संसदेमध्ये जगणे पायमल्ली होत असेल, ते घडत असतील, म्हणजे पायमल्ली जायचं त्याचा अर्थ म्हणजे ते पायाखाली घेत असतील, तर अशा लोकांना ठेचलं पाहिजे आणि अशा लोकांच्यावर एक कारवाई झाली पाहिजे, या लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि देशद्रोही म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, देशद्रोही म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण ते एवढ्या लायकीचे राहिले नाही, ते त्या देशात राहून देशाच्या सगळ्या संविधानाला नाही आता म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये असला संविधान कुठेही नाही आहे. सगळ्या देशांनी ते चाळणी केलेले आहेत आणि त्याचा अभ्यास केलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण संविधानाचा अभ्यास करून जे जे मोठे आहेत रशियासारखे दिन म्हणजे त्या रशियाचे संविधान मोठे आहेत. आता संपूर्ण देशामध्ये 307 ही कलम आहेत, ते फक्त आपल्या संविधानामध्ये रशियाचे फक्त 55 आहेत, बाकीचे नाही अगदी कमीत कमी आहेत ते. तर अशा देशाचं जे संविधान आहे तिथं कुठलंही काही प्रकार घडत नाही आणि 395 जे आपलं संविधान आहे, एवढं मोठं संविधान आणि एवढं चांगलं पवित्र संविधान असताना देखील जर तिथं अशा प्रकारची काही पायमल्ली होत असेल आणि जर फाडत असतील, ह्या देशद्रोहीना काय केलं पाहिजे ह्या तुम्ही सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे आणि त्या लागणे संपूर्ण त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. येथे झालेल्या संविधान जाळण्याची जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात आज आम्ही कुरुंदवाडमध्ये सर्वपक्षीय आमच्या व बहुजन समाजाच्या वतीनं आज रस्ता रोको आंदोलन आज केलेलं आहे आणि ते जे समाजकंटक आहे त्यांना ताबडतोब त्यांच्या देशद्रोहीचे गुन्हे दाखल करावे, सरकारने ताबडतोब त्यांच्या देशद्रोहीचे गुन्हे दाखल करावे अशी आज आम्ही रस्ता रोकोच्या ह्याच्या आंदोलनात आम्ही मागणी करत आहोत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा अथक प्रश्न परिश्रम करून जी घटना लिहिली त्या घटनेचा काल काही समाजकंटकांनी संसद भवनमध्ये जे फाडून जी त्याचा निषेध केला होतो त्याबद्दल आम्ही सर्व कुरुंदवाडातील सर्व आंबेडकरी संघटनेकडून त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. संविधानाला न मानणारे, आरक्षणाला न मानणारे, या देशाची घटना न मानणारे, बाबासाहेब आंबेडकरांना तुच्छ लेखणारे, भारतातल्या बंधुभावाला एकत्र न राहणाऱ्या विचारसरणीने एक जंतर मंतरवर 9/8/2018 मोर्चा काढण्यात आला आणि त्या मनोविचारधरणीच्या लोकांनी तो मोर्चा काढत असताना भारतीय संविधानाला फाडण्यात आलं, जाळण्यात आलं आणि त्याप्रती जाळत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा निषेध करण्यात आला, या देशातील जे बहुजनाचे नेते आहेत त्यांचा निषेध करण्यात आला, जे त्या भागामध्ये मार मातंग नसल्या कारणे चमार समाज म्हणून झाला आहे त्याच्या सुद्धा घोषणा देण्यात आल्या आणि त्याचा धिक्कार करण्यात आला. या घटनेचा आम्ही जाहीर
भारतीयाच्या वतीनं निषेध करतो।